नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. मार्केटमध्ये मस्त फ्रेश असे आवळे यायला सुरुवात झाली आहे, तर तेच वापरून आज आपण बनवणार आहोत आवळ्याचं मस्त चटकदार आणि तिखट असं लोणचं. आवळ्याचं लोणचं तयार करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 11 ते 12 एवढे आवळे घेतलेत. ग्रॅममध्ये हे 300 ग्रॅम एवढे आहेत. आता आपण लोणच्यासाठी आवळे तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी आवळे स्वच्छ धुवून एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेत. आता या कुकरमध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे. आता यामध्ये मी जो आवळे काढून घेतलेला कुकरचा डब्बा आहे तो ठेवते आहे. आता कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता कुकरच्या 2 शिट्ट्या काढून कुकरची वाफ निघून गेली आहे. त्यानंतर मी हा कुकर ओपन केला आहे. तुम्ही पाहू शकता आपले आवळे किती परफेक्ट तयार झालेले आहेत, उकडलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. उकडून घेतलेल्या आवळ्यामधील एक्स्ट्रा पाणी निघून जावं त्यासाठी मी हे आवळे जे आहेत एका चाळणीमध्ये काढून घेतलेत. आता हे आवळे थोडे गरम आहेत, थोडे थंड होऊ दे, यातील पाणी निथळून जाऊ दे. तोपर्यंत हे मी थोडा वेळ साईडला ठेवते. आता 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. हे आवळे व्यवस्थित थंड झालेले आहेत. आता याची आपल्याला अशा पद्धतीने पीसेस करून घ्यायचे आहेत. हे आवळे उकडून घेते मी अजिबात पाणी यात वापरलं नव्हतं, तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता हे आवळे अगदी मस्त परफेक्ट असे उकडले गेले आहेत. आता उकडून घेतलेल्या या सर्व आवळ्यांची मी अशा पद्धतीने पीसेस करून घेते. आता हे पीसेस करून घेतलेले आवळे जे आहेत ते छान एका प्लेटमध्ये पसरून घ्यायचे आणि हे तुम्ही 1 ते 1.5 तास पंख्याखाली वाळवून घ्या. किंवा मग जर तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये हे तुम्ही 1 ते 1.5 तास ठेवा, जेणेकरून यातील जे मॉइश्चर असेल काही एक्स्ट्रा तर ते निघून जाईल. या आवळ्याच्या लोणच्यासाठी रेडीमेड मसाला न वापरता मी इथे फ्रेश मसाला रेडी करते आहे. त्यासाठी इथे मी 3 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, 1 TSP जिरं घेतलं आहे. त्यानंतर इथे मी घेतली आहे 1 टेबलस्पून मोहरी, 1 TSP मेथी, ओवा घ्यायचा आहे आपल्याला 1 TSP, कच्ची बडीशेप घ्यायची आहे 2 TSP, त्यानंतर हे साधं मीठ मी घेतले 3 TSP, त्यानंतर धणे घेतलेत 1/2 टेबलस्पून आणि 1/2 टेबलस्पून आपल्याला लागणार आहे काळं मीठ, त्यानंतर 1/2 TSP हळद घ्यायची आहे आणि 1/2 चमचा हिंग घ्यायचा आहे. शक्यतो जी रेडीमेड लोणची असतात त्यामध्ये मोहरीचं तेल वापरलं जातं. आणि इथे मी 200 ml मोहरीचं तेल घेतलं आहे. त्यानंतर इथे मी घेतलं आहे 50 ग्रॅम हिरवी मिरची आणि 50 ग्रॅम लसूण. हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून कोरडे करून नंतर स्लिट करून घ्यायचे आहेत. आता जे कोरडे मसाले आपण घेतले आहेत ते आपल्याला थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत. इथे मी बडीशेप घेतली एका गरम पॅनमध्ये, त्यानंतर जिरं, त्यानंतर मोहरी, धणे. आता हे जे सुखे मसाले आहेत ते करपवायचे नाही, तर थोडेसे अगदी 2 ते 3 मिनटं याला रोस्ट करून घ्यायचं. 2 मिनटं हे मसाले छान परतून झाले की यामध्ये आपल्याला शेवटी ॲड करायची आहे मेथी. मेथीसुद्धा यासोबत थोडीशी परतून घ्यायची. मेथी फक्त मी 1/2 मिनिटभर परतून घेतली आहे. आता मेथी परतून झाल्यावर शेवटी आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यावर आपल्याला यामध्ये ओवा ॲड करायचा आहे. ओवा थोडासा परतून घ्यायचा या गरम पॅनमध्ये. आता हे सर्व सुखे मसाले छान अगदी रोस्ट झालेले आहेत. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे आहेत. आता इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे. आता जे 200 ml मी तेल घेतलं होतं मोहरीचं, त्यातलं 200 ml पैकी 100 ml तेल मी आता गरम करून घेते या पॅनमध्ये. सुरुवातीला आपण जेव्हा मसाले ॲड करणार आहोत त्यामध्ये आपण फक्त 200 ml तेलपैकी 100 ml तेल ॲड करणार आहोत आणि उरलेलं 100 ml तेल आपण 1 दिवसानंतर त्या लोणच्यामध्ये ॲड करणार आहोत. रोस्ट करून घेतलेले सुखे मसाले आता थंड झालेले आहेत. याला आता आपल्याला मिक्सरमधून फाईन पावडर करून घ्यायची नाही आहे, तर अशा पद्धतीने कोर्सली याला ग्राइंड करून घ्यायचं आहे थोडंसं दरदरीत. आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेतले आहे. आता यातच मी जी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली होती तीही काढून घेतली आहे. नंतर जे मीठ घेतलं होतं तेही यामध्ये आपल्याला एकत्र करायचं आहे, साधं मीठ. त्यानंतर जे काळं मीठ घेतलं होतं ते, हळद, हिंग. आता सुरुवातीला हे सुखे मसाले छान मिक्स करून घ्यायचे. सुखे मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण आवळे रेडी करून ठेवले होते ते ॲड करायचे आहेत.
आवळे तुम्ही कॉटनच्या फडक्यावर पसरून ठेवून तशा पद्धतीनेही ड्राय करू शकता। आता मी यामध्ये ही स्लिट करून घेतलेली लसूण ॲड करते। लसणीचे तुकडे न वापरता तुम्ही त्याऐवजी या लसणीची पेस्ट करून तीही वापरू शकता। त्यानंतर यामध्ये मी स्लिट करून घेतलेली हिरवी मिरची ॲड केली आहे। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। आवळे, हिरवी मिरची, लसूण, सर्व सुखे मसाले छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये आता आपल्याला गरम करून नंतर थंड करून घेतलेलं तेल ॲड करायचं आहे। लोणच्यामध्ये आपल्याला कधीही गरम गरम तेल नाही ॲड करायचं। तेल छान गरम करून थंड करून नंतर ते आपल्याला ॲड करायचं आहे। आता हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं। हे लोणचं 6 महिने छान टिकतं। याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून मी यामध्ये व्हिनेगर ॲड करते। जे कुकिंग व्हिनेगर आपलं रेग्युलर असतं ते आपल्याला ॲड करायचं आहे 40 ml। इथे हा माझ्याजवळ 50 ml कप आहे, त्यामध्ये मी मोजून हे 40 ml घेतलं आहे। आता व्हिनेगर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा हे लोणचं। कुकिंग व्हिनेगर जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवू शकता। आता हे छान सर्व मिक्स करून झालं आहे। आता हे लोणचं रेडी आहे, पण यामध्ये मी फक्त 100 ml तेल ॲड केलं होतं आणि जे 100 ml तेल आहे ते मी 1 दिवसानंतर यामध्ये ॲड करणार आहे। आता यावर झाकण ठेवून मी असंच पूर्ण 1 दिवस याला झाकून ठेवणार आहे। आता 24 तास झालेले आहेत, आपण पाहूयात। वाव, तुम्ही पाहू शकता सगळे मसाले जे आहेत छान एकजीव झाले आहेत। आता 200 ml तेलापैकी मी सुरुवातीला यामध्ये 100 ml तेल ॲड केलं होतं। आता उरलेलं जे 100 ml तेल आहे ते मी गरम करून थंड करून घेतलं आहे, ते आता मी यामध्ये ॲड करते आहे। पूर्ण 200 ml तेल तुम्ही एकाच वेळी ॲड करू शकता सुरुवातीला, पण त्यामुळे काय होतं, लोणचं लवकर मुरत नाही, व्यवस्थित मुरत नाही, त्यामुळे मी 2 स्टेपमध्ये हे तेल ॲड करते आहे। हे लोणचं दिसताना जसं टेम्पटिंग दिसतं आहे तेवढंच चवीलाही खूप छान आहे। आता हे तयार लोणचं मी एका काचेच्या बरणीमध्ये काढून घेते। ज्या बरणीमध्ये मी लोणचं स्टोअर करते ती बरणी मी छान कोरडी करून घेतली आहे। जर तुमच्याकडे ऊन असेल तर ती बरणी तुम्ही उन्हात ठेवली तरी चालेल। लोणचं बनवताना वापरलेला बाऊल, चमचा, ज्या बरणीमध्ये मी लोणचं स्टोअर करते ती बरणी, या सर्व गोष्टी आपल्याला कोरड्या करून नंतरच वापरायच्या आहेत। नाहीतर पाण्याचा यामध्ये थोडा जरी अंश असला तर लोणचं खराब होतं, त्यावर बुरशी येते। सर्व लोणचं मी बरणीमध्ये काढून घेतलं आहे। हे लोणचं 1 दिवस झाल्यानंतर यावर 1/2 इंच तेलाचा थर दिसतो। तो जर नाही दिसला, तेल जर तुम्हाला खूप कमी वाटत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा तेल थोडंसं गरम करून थंड करून नंतर यामध्ये ॲड करू शकता। रूम टेम्परेचरवर हे लोणचं तुम्ही 6 महिने स्टोअर करू शकता, किंवा मग फ्रीजमध्ये ठेवला तर वर्षभर या लोणच्याला काहीही होत नाही। ही आवळा लोणच्याची रेसिपी तुम्ही नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।